नमस्कार मंडळी, कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया एक वेगवान आढावा कृषी विषयक बातम्यांचा. केंद्र सरकारनं खतांवरील अनुदानात भरघोस वाढ केली आहे. फॉरफेस पोटॅश खताच्या किमती न वाढवण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय. दोन्ही खतांवरील अनुदानांच्या टप्प्यांचंही पुनर्गठन करण्यात आलंय. आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समिती CCEA बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवंगी प्रकारात मोडणारी कॅरोलिना रिपर मिरची जगातील सर्वात तिखट मिरचींपैकी एक ठरली आहे. या मिरचीचे दोन तुकडे खाऊन दाखवल्यास जागतिक रेकॉर्ड ठरणार आहे, तर चार तुकडे खाल्ल्यास गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. जागतिक सर्वाधिक मसालेदार मिरचींच्या बाबतीत सध्या हे ग्लोबल चॅलेंज चांगलेच प्रकाश धोतात आलाय. खरीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आलाय. सततचा पाऊस, वादळ आणि पुरांमुळे खरीपातील अनेक पिकांना मोठा फटका बसलाय. आता रब्बीची लगबग सुरू झाली आहे. अशात रब्बीतील ज्वारी पिकाचं शेत वाढण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्वारी महत्वाचं पीक असून यंदा त्यातून शेतकरी फायदा घेऊ शकतील असं सांगण्यात येत आहे. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याला राज्य सरकारनं 3,700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या भागातील सुमारे 47 लाख शेतकऱ्यांच्या 37 लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाली होती. शासनानं NDRFच्या अनुषंगानुसार 10,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. त्यातील 3,700 कोटी मराठवाड्याला मिळणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांचे दावे कंपन्यांचे अधिकार विनाकारण अडवित असतील तर त्यांनी कारवाईला तयार राहावं अशी तंबीही त्यांनी दिली आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार भुसे यांनी ही पावले उचलली.